नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न लोकसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तो नी, उत्र तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी ओम बिर्लाजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओम बिर्ला हे या ठिकाणी अठरावी जी काही लोकसभा होती त्याचे या ठिकाणी नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत जे काही आपली सहा महिन्याची ई बुक आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या ई बुकची किंमत फक्त नव्याण्णव रुपये असणार आहे हे नव्याण्णव रुपये तुम्हाला शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला सेंड करून त्याचा स्क्रीनशॉट याच मोबाईलच्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचं आहे ही जी काही ई बुक आहे तुम्हाला एक जुलै दोन हजार चोवीसला ला संध्याकाळी सात वाजता तुमच्या तुमच्या जॉईन केलेल्या तुम्हाला शेअर केली जाणार आहे या ईबुक मध्ये सहा महिन्याचे सेपरेट सेपरेट दीडशे प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीचे बघायला भेटणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त वीस महत्वाच्या मुद्द्यांवरती सुद्धा प्रश्न उत्तर बघायला भेटणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एन एस राजा सुब्रमणी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे एन एस राजा सुब्रमणी असं त्यांचं नाव आहे लेफ्टनंट जनरल असणार आहेत आणि नेक्स्ट व्हाईस चीफ ऑफ इंडियन आर्मी स्टाफ म्हणून ते या ठिकाणी नियुक्त असणार आहेत क्लिअर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मला फक्त कमेंट करून सांगा मग आपले जे काही भारतीय लष्कर आहे त्याचे जे काही प्रमुख आहेत चीफ ऑफ आर्मी स्टाफ हे कोण आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत आपण काय करूया मागच्या आठवड्यामध्ये जे काही नवनवीन नियुक्त्या झाल्यात त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून या ठिकाणी भथुरहरी महताब यांची नियुक्ती झाली लोकसभेचे जे काही अध्यक्ष आहेत अठराव्या क्रमांकाचे या ठिकाणी अठराव्या क्रमांकाच्या लोकसभेचे अध्यक्ष ते कोण आहेत ओम बिर्ला आपण आत्ताच पाहिलेला आहे त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री कोण झाले आहेत किरेन रिजिजू अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक प्रदीपसिंह खरोला इंटेलिजन्स ब्युरोचे महासंचालक तपनकुमार डेका अठराव्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता या ठिकाणी निवडलेले आहेत राहुल गांधी आणि लष्कराचे नवीन उपप्रमुख या ठिकाणी बनले आहेत एन एस राजा सुब्रमणी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा नुकताच शंभरावा पूर्ण टाइम किंवा फुल टाइम सदस्य कोण बनलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पॅराग्वे नावाचा एक देश आहे तो या ठिकाणी आय एस ए म्हटलं तरी काय हरकत नाही इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा शंभराव्या क्रमांकाचा सदस्य बनलेला आहे मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शंभराव्या तर एकतर विचारलं जाऊ शकेल किंवा नव्याण्णव क्रमांकाचा कोणता होता तर नव्याण्णव क्रमांकाचा स्पेन होता आणि शंभर क्रमांकाचा आहे पॅराग्वे ठीक आहे कशामध्ये समावेश होणारा इंटरनॅशनल सोलार अलायन्समध्ये म्हणजेच आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये ज्याची निर्मिती तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला झाली स्थापना पॅरिस फ्रान्स या ठिकाणी झाली मुख्यालय गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी सध्याचे वर्तमानमधील महासंचालक आहेत आंतरराष्ट्रीय सौर युतीचे अजय माथुर अध्यक्ष आहेत आर के सिंग कोणत्या क्षेत्रामध्ये हे काम करतं तर रिन्युएबल एनर्जी म्हणजेच अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करतं उद्देश काय सौर ऊर्जा वाढवणे सौर ऊर्जा निर्मितीचा खर्च कमी करणे सौर नवकल्पना आणि गुंतवणूक मागणी एकत्रित करणं हे या ठिकाणी आय एस एचं प्रमुख उद्दिष्ट आहे आय एस एची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी दोन हजार पंधरामध्ये केलेली होती या सर्व गोष्टी ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या एक्झामला विचारलेल्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक क्रमांक तिसरा अत्यंत महत्वाचा हा डिसिजन आहे निर्णय खूप चांगला घेतलेला आहे स्टार मार्क कोण ठेवा अलीकडेच कोणत्या राज्याने पेपर फुटी विरोधामध्ये अध्यादेश आणलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी युपी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्याबद्दल दोन तीन पॉइंट आहेत ते लिहून घ्या पहिला पॉइंट पेपर लीक मध्ये गुंतलेल्यांना अध्यादेशामध्ये दोन वर्षापासून जन्मठेपेपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि प्रश्नपत्रिका फुटणाऱ्यांना एक कोटी रुपयापर्यंतचा दंड सुद्धा ठोठवण्याचा या ठिकाणी तरतूद केलेली आहे अध्यादेशाअंतर्गत सर्व गुन्ह्यांचे सत्र न्यायालयांद्वारे दखलपात्र अजामीन पात्र, पात्र नॉन कंपाउंडेबल आणि ट्रायबल असे वर्गीकरण करण्यात आलेले आहेत तर हे खूप चांगली या ठिकाणी डिसिजन आहे सर्व राज्यामध्ये अशा प्रकारचे कठोर कठोर निर्णय या घेतले गेले पाहिजे ठीक आहे उत्तर प्रदेशमध्ये हा अध्यादेश आणण्यात आला आहे तर उत्तर प्रदेश बद्दल एकदा रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं दरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिल डब्ल्यू सी सी यांच्याद्वारे कोणत्या राजधानीचे शहर अधिकृतपणे वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून ओळखले गेलेले आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रीनगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या जगभरातील सांस्कृतिक आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये स्थानिक कारागीर आणि समुदायांच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी डब्ल्यू सी द्वारे हा टॅग या ठिकाणी प्रदान केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा डब्ल्यू टी टी म्हणजेच वर्ल्ड टेबल टेनिस स्पर्धक एकेरी विजेतेपद दोन हजार चोवीस जिंकणारा पहिला भारतीय टेबल टेनिसपटू कोण ठरलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी श्रीजा अकुला असं त्यांचं नाव आहे कधी कधी काय होतं डायरेक्ट प्रश्न तुम्हाला फिरून विचारला जाऊ शकतो श्रीजा अकुला कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर टेबल टेनिस तेव्हा योग्य उत्तर असणार आहे एक पॉईंट लिहून घ्या ही जी काही स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये महिला एकेरीमध्ये आणि महिला दुहेरीमध्ये अशा दोन्ही कॅटेगरीमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे जिंकलेलं आहे आपल्या श्रीजा अकोला यांनी ठीक आहे मग लगेच काय करूया झालेल्या ज्या काही महत्वाच्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या इंडिव्हिज्युअली किंवा कोणत्या संघाने जिंकल्या आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे लिहून घ्या विसावा फिफा क्लब विश्वचषक दोन हजार तेवीस मॅन्चेस्टर सिटीने जिंकला युनायटेड कप दोन हजार चोवीस जर्मनीने जिंकला स्पॅनिश फुटबॉल सुपर कप दोन हजार तेवीस चोवीस रिअल माद्रिदने जिंकला एफ आय एच हॉकी एस महिला विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस नेदरलँडने जिंकलं खेलो इंडिया यूथ गेम दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य अव्वल आहे आय सी सी अंडर नाईन्टीन पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप भारताने चौथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार तेवीस चंदीगड विद्यापीठाने जिंकलं पहिले यूईएफए महिला राष्ट्र लीगचे विजेतेपद स्पेनने पटकावलेलं आहे आणि प्रो कबड्डी लीगची दहावी आवृत्ती जिंकलेली आहे पुनेरी पलटनने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा तिरंदाजी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये भारतासाठी दोन पदक कोणी जिंकलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी धीरज बोम्मा देवरा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे धीरज बोम्मा देवरा असं त्यांचं नाव आहे दोन पॉइंट लिहून घ्या रिकर्व नावाचे एक इव्हेंट असतो खेळाचा प्रकार असतो त्याच्यामध्ये दोन कांस्य पदक जिंकलेले आहेत भारताने या स्पर्धेमध्ये एकूण चार पदके मिळवलेली आहेत त्याच्यापैकी एक सुवर्ण आहे एक रौप्य आहे आणि दोन कांस्य आहेत क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा बन्नर घट्टा जैविक उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कर्नाटकमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर बेंगलोर या शहरामध्ये बन्नर घट्टा जैविक उद्यान स्थित आहे एक पॉइंट लिहून घ्या पर्यावरण मंत्री ईश्वर खांद्रे यांनी कर्नाटक राज्यातील पासून पंचवीस किलोमीटर असलेल्या दक्षिण भागामध्ये स्थित पन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क येथे दक्षिण भारतातील पहिल्या आणि भारतातील सर्वात मोठ्या बिबट्या सफारीचे उद्घाटन केलेले आहे त्याच्यामुळे हा प्रश्न डिरेक्ट एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो कर्नाटक कर्नाटकबद्दल सांगायचं म्हटलं तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला या राज्याची स्थापना झाली मुख्यमंत्री आहेत नवीन सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरगट्टा आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतातील पहिले ग्लोबल एंटरप्राइज रिस्क मॅनेजमेंट सेंटर कोठे स्थापन केले जाणार आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा या ठिकाणी भारतातील पहिले ग्लोबल एंटरप्राइज रिस्क मॅनेजमेंट सेंटर स्थापन केले जाणार आहे ओडिसाबद्दल सांगायचं म्हटलं तर जाता जाता लिहून घ्या स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ला मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्त्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा अलीकडेच गेटवेज टू द सी हिस्टॉरिक पोर्ट्स अँड डॉग्स ऑफ मुंबई रिजन नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी रमेश बैस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारतीय लोक आणि आदिवासी कला प्रदर्शन हुनर नुकतेच कोठे सुरू झालेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दुबई या ठिकाणी सुरू झालेलं आहे हुनर नावाचं या ठिकाणी जे काही कला प्रदर्शन आहे ते ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने नुकतेच रातले आणि किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाची पाहणी केलेली आहे तर हे जे काही दोन्ही प्रकल्प आहेत भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत तुम्ही या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून पाहू शकता पहा या ठिकाणी किशनगंगा रिव्हर आहे या ठिकाणी जम्मू काश्मीर आहे या ठिकाणी आपला प्यारा भारत आहे किशनगंगा प्रोजेक्ट आहे आणि या ठिकाणी श्रीनगर वुलर लेकच्या जवळ आहे आणि ही लाईन आहे येल ची आणि या साईडनं आहे पाकिस्तान देश ठीक आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा नुकतेच चर्चेमध्ये असलेले जॅव्हलिन अँटी ट्रँक क्षेपणास्त्र कोणत्या देशाशी संबंधित आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युएसए अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता तीन चार पॉइंट्स लिहून घ्या भारत आणि अमेरिका बाला विरोधी क्षेपणास्त्रांच्या सह उत्पादनावरती चर्चा करीत आहेत ही मॅन पोर्टेबल अँटीटॅक गायडेड मिसाईल प्रणाली आहे ज्याची लांबी अंदाजे एक पूर्णांक दोन मीटर व्यास एकशे सत्तावीस मिलीमीटर आणि वजन बावीस पूर्णांक एक किलो आहे ही क्षेपणास्त्र प्रणाली फायर अँड फॉरगॅट तंत्रज्ञानावरती काम करतात बरोबर फायर अँड फॉरगॅट टेक्नॉलॉजी ठीक आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे सप्टेंबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कितवी पशुधन गणना नियोजित करण्यात आलेली आहे पंधरावी अठरावी विसावी की एकविसावी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिन्नपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जूनला असतो जागतिक दूध दिवस दोन जूनला दोन दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जूनला तीन दिवस असतात जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी तीस जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस क्लिअर